चला आज आपण बनवूया उकडलेले कारले। मी कारले बारीक चिरून घेतले, त्यानंतर त्यामध्ये थोडेसे लिंबू पिळले, त्यानंतर थोडीशी हळद टाकली, नंतर मीठ टाकून घेतले, बघा टाकले मीठ मी, करपू नये म्हणून किंवा चिटकू नये म्हणून थोडस तेल घालून घेतलं। सर्व मिश्रण एकजीव करून घेतले, नंतर कमी गॅस करून किंवा कमी आचेवर ते पातेले ठेवून दिले आणि वरून झाकून थोडस पाणी टाकलं। बघा तयार झालं आपलं उकडलेलं कारलं, खायला पण कडू लागत नाही, करून बघा। थँक्यू।